ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत ते म्हणजे मुंबईतल्या शिवाजी पार्क मध्ये राज ठाकरेंची पाडवा सभा होती आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना नेमका काय संदेश देतात, कसली राजगर्जना आज या शिवाजी पार्क मैदानातून होणार आहे याची उत्सुकता निश्चितपणे सगळ्यांना असणार आहे। अमित राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील सुद्धा पोहोचलेले आहेत, मनसेचे इतर नेते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक राज ठाकरेंना ऐकण्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि या आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून शिवाजी पार्कवरच्या या पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून एक नवी ऊर्जा मनसैनिकांमध्ये पेरण्याचं काम राज ठाकरे यांच्याकडून केलं जातं। राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्याच्या नंतर त्यांची ही पहिलीच शिवाजी पार्कवरची जाहीर सभा आहे आणि या जाहीर सभेच्या माध्यमातून ते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मनसेची गेल्या काही वर्षांमधली वाटचाल ही खडतर राहिलेली आहे पण आता मनसेला पुन्हा नव्यानं ऊर्जा देणं हे राज ठाकरेंच्या समोरचं मोठं आव्हान आहे। येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी मनसेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असेल, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेच्याकडून एक मोठी शक्ती उभी करण्याचं काम केलं जाऊ शकतं आणि त्या दृष्टीनं मनसैनिकांना एक नवी ऊर्जा देण्यासाठी राज ठाकरे आजच्या मेळाव्यातून काय दिशा देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। केवळ मनसैनिकच नाही तर महाराष्ट्रातले राज ठाकरे यांच्यावर कठोर टीका करणारे सुद्धा, त्यांच्यावर प्रेम करणारे सुद्धा, इतर पक्षातले सुद्धा, प्रत्येकाला एक अपेक्षा असते, उत्सुकता असते ती राज ठाकरेंच्या भाषणाची, त्यांच्या वक्तृत्वानं उभ्या महाराष्ट्राला भुरळ घातलेली आहे आणि त्यांचं जाहीर मैदानावरचं या शिवाजी पार्कमधलं भाषण ही मनसैनिकांसाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेकांसाठी ही एक पर्वणी असते आणि या पर्वणीच्या निमित्तानं ती पर्वणी साधण्यासाठी म्हणून हजारोंच्या संख्येनं मनसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज शिवाजी पार्कवर दाखल झालेत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विशाल, काय माहोल आहे मनसेचा आत्ता शिवाजी पार्कवर? कारण भगवमय वातावरण दिसतंय, भगव्या रंगात मनसे नाहून निघालेली दिसतेय आणि हा भगवा विचार आज राजगर्जनेतून ऐकायला मिळेल का? नक्कीच विलास, खरं तर शिवाजी पार्क वरती जर शिवाजी पार्कचं आपण चित्र पाहायला गेलं तर गेले काही वर्षांपूर्वी मनसेची सभा म्हटलं की रंगबेरंगी झेंडे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळायचे, मात्र आज शिवाजी पार्क जे आहे ते संपूर्ण भगवमय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मग या महिला असतील किंवा पुरुष असतील, हा संपूर्ण जर परिसर आपण शिवाजी पार्क मैदान जर आपण पाहायला गेलं तर भगवमय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ता शिवाजी पार्क मैदान हे पूर्णपणे भरलेलं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे जे आहेत ते शिवाजी पार्कवरती येतील। मनसे नेते आणि सरचिटणीस यांची भाषणं जी आहेत ती आता सुरू झालेली आहेत आणि एकीकडे ही भाषणं जरी सुरू असली तरी महिलांचं असेल किंवा पुरुष पदाधिकाऱ्यांचं असेल हा उत्साह जो आहे हा शिगेला पोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या सोबत काही महिला आहेत, काय आजच्या खरं तर 2 वर्षानंतर हे तुमचं होमपीच आहे आणि होमपीचवरती राज ठाकरे जे मनसे अध्यक्ष आहेत हे भाषण करणार आहेत, काय अपेक्षा आहे त्या भाषणातील किंवा कसं बघताय या सभेकडे? आता सध्याचं हे जर तुम्ही वातावरण बघितलं हे आगामी निवडणुकीच आहे, सो आगामी निवडणुकीच्या बाबतीतच आम्ही बघू की साहेब आम्हाला काय आदेश येतो, तो आदेश हा सर्व मनसैनिकांना हा राज्याध्यक्ष असेल, सो त्यांच्यानुसारच आम्ही आमच्या कार्यक्रमाची आखणी करणार आणि निवडणुकीसाठी पूर्ण ताकदनिशी उतरणार। मनसेनं खरं तर हिंदुत्वाची चर्चा जी आहे ती अधिक रंगते, मनसेचे झेंडे झेंड्याचा रंग असेल किंवा आज तुम्ही भगवे फेटे घालून आलेला आहात, कशा पद्धतीनं बघताय
हिंदुत्वाच्या बाबतीत राज ठाकरेंनी काय भूमिका मांडली पाहिजे, एक कार्यकर्ता म्हणून तुमची काय मागणी? की सर्व म्हणजे जे गरीब आहेत जे त्यांना एक हक्क द्यावा बरोबर ना सगळ्यांना. माझ्यासोबत अन्यही काही महिला आहेत, काय तुमची भावना आहे ज्या पद्धतीने 2 वर्षानंतरही सभा होते, आज कुठेतरी अयोध्येला अयोध्येची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे? आम्ही खूप आनंदित आहोत की 2 वर्षानंतर आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि आम्हाला त्यांचा एटलीस्ट चेहरा बघायला मिळेल आणि त्यांची भाषण 2 शब्द ऐकायला मिळतील. एक बातमी अशी येते की महिला सेनेला अध्यक्ष नव्हता, मात्र आज कदाचित त्याची घोषणा होणार आहे. महिला म्हणून कसं बघताय या निर्णयाकडे, कदाचित त्याची घोषणा होऊ शकते? महिला म्हणून मला खूप आनंद होईल, कारण जर असं म्हणत असा की एवढ्या वर्ष महिला अध्यक्ष नव्हतात तर महिन्याला देखील कोणतरी आता केंद्रबिंदू मिळणार आहे. जसं आपण म्हणतो की महाराष्ट्राचा केंद्रबिंदू राजसाहेब ठाकरे, विद्यार्थी सेनेचा अमित साहेब ठाकरे, तर आज आपल्याला महिलांचं जर एक केंद्रबिंदू मिळणार असेल तर इथे जेवढी पुरुषांसंख्या महिलांपेक्षा कमी आहे ती नक्कीच पुढच्या मेबी निवडणुकीला किंवा पुढच्या सभेला ती त्यापेक्षा नक्कीच दुप्पट होईल. नक्कीच विलास, खरं तर हा महिलांचा उत्साह जो आहे तो आपण पाहिलाय. खरं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी पुरुष पदाधिकारी सुद्धा जे आहेत ते आलेले आहेत आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज महिला मनसेच्या महिला आघाडी किंवा महिला अध्यक्ष जो आहे तो नव्हता, मात्र या महिला अध्यक्षाची आज घोषणा होण्याची शक्यता जी आहे ही दाट आहे आणि याच्यासाठी शालिनी ठाकरे यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे अशी माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडनं मिळालेली आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात एक मोठी घोषणा होऊ शकते आणि अयोध्या दौऱ्याबाबत सुद्धा एक मोठी घोषणा जी आहे ही होण्याची दाट शक्यता आहे. खरं तर मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत हे शिवाजी पार्क मैदानात आलेले आहेत. साधारणतः हे राज ठाकरेंचं भाषण ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे हे भाषण साधारणतः 1:08 सुरू होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे 8 व्यासपीठावरती येणार आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे मोठ्या संख्येनं खरं तर मनसैनिक तर शिवाजी पार्कवरती आलेले आहेत. अनेक महाराष्ट्रातील लोक जे आहे ते आज राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार आहे, विशाल कशा पद्धतीने विचार मांडणार आहे. मनसेची गेल्या काही दिवसांमधली काही वर्षांमधली वाटचाल बघितली तर ही खडतर राहिलेली आहे. पण असं असलं तरी जी गर्दी आज शिवाजी पार्कवर दिसतेय, जो उत्साह आज मनसैनिकांचा शिवाजी पार्कवरती दिसतोय, राज ठाकरे या नावाचा करिश्मा अजूनही कायम आहे हे दर्शवतंय. आज त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नाही, पण कुठलीही सत्ता नसताना राज ठाकरेंना ऐकायला आज हजारोंच्या संख्येनं लोक येतात, हा त्यांचा करिश्मा म्हणायचा. नक्कीच विलास, खरं तर राज ठाकरे आणि गर्दी हे समीकरण जे आहे ही गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र पाहतोय किंबहुना संपूर्ण देश जो आहे हा पाहतोय. राज ठाकरेंचा करिश्मा जो आहे हा अद्यापही आहे, कारण का राज ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते आतुरलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही गर्दी सगळं सांगते. खरं तर अनेक राजकीय पक्षांच्या सभा होतात ते त्यांना एक नेहमी टेन्शन असतं की मैदान भरेल का किंवा सभागृह भरेल का. मात्र राज ठाकरे मनसे अध्यक्ष असं एक नाव आहे ज्यांच्या नावावरती मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि हा एक प्रकारचा करिश्मा जो आहे तो आपण म्हणू शकतो. कारण का राज ठाकरे आणि गर्दी हे समीकरण जे आहे हे गेले अनेक वर्ष महाराष्ट्र पाहतोय आणि याचं जागतं जोगतं उदाहरण सुद्धा जे आहे ते आपल्याला शिवाजी पार्क परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय. मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला विनंती करीन की जो मेन एंट्रन्स आहे तो जर मेन एंट्रन्स पाहायला गेला तर आत्ताच्या घडीला हे मैदान खचाखच भरलेलं आहे आणि त्या मेन एंट्रन्स मधून अद्यापही गर्दी जी आहे ही मनसैनिकांची मोठ्या संख्येनं होताना आपल्याला पाहायला मिळते. अद्यापही अनेक मनसैनिक जे आहेत ते आता हा जो मीडिया कक्षाचा किंवा ज्या ठिकाणी आपले मीडिया स्टँड उभा केलेला आहे या कॉरिडॉरमध्ये शक्यतो कोणाला यायला देत नाहीत, मात्र या कॉरिडॉर्समध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते जमू लागलेले आहेत. जेवढी गर्दी शिवाजी पार्क मैदानात आहे तशीच गर्दी जी आहे ही सेना भवनचा मार्ग असेल किंवा मीनाताई ठाकरे यांचा पुतळा असेल, वीर सावरकर मार्ग असेल, या दिशेनं सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रस्ते सुद्धा जे आहेत ते काही ठिकाणी बंद केलेले आहेत आणि अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती आपल्याला मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राज ठाकरेंचा करिश्मा हा आजही आपल्याला जो आहे तो शिवाजी पार्क पाहायला मिळतो. आणखीन एक गोष्ट या निमित्तानं सांगावी लागेल आपल्याला जी त्याची दखल सुद्धा महाराष्ट्रातल्या माध्यमांमधून किंवा सगळ्यांनी ती घेतलेली आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात वेगवेगळ्या घटकांना जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या अडचणी आल्या तेव्हा तेव्हा लोकांनी आधी कृष्णकुंज आणि त्यानंतर शिवतीर्थ इथं जाऊन शिष्टमंडळांनी राज ठाकरे यांची भेट घेतली एका आशेनं की त्यांच्याकडे गेल्यानंतर आपला प्रश्न सुटेल
आणि बऱ्याचदा ते प्रश्न सुटताना सुद्धा दिसले. राज ठाकरेंच्या बद्दलची ही आशा आजही लोकांच्या मनात कायम आहे आणि ती पूर्ण होतीये, म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येनं लोक भले ते सत्तेत नसतील तरी त्यांच्याकडे येत असतात असं मानायचं. नक्कीच विलास, खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्व वर्गातील लोक जे आहेत हे कृष्णगंजवरती पहिला भेटायला जात होते, त्यानंतर राज ठाकरेंचं निवासस्थान जे आहे हे शिवतीर्थ झालं, त्या शिवतीर्थावरती सुद्धा जे आहेत ही मोठ्या संख्येनं लोक जे आहेत हे प्रश्न घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत होते. आणि या सगळ्यात मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक प्रश्न जे आहेत हे मग वेगवेगळ्या समाजातील असतील, या लोकांचे प्रश्न जे आहेत हे घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जात होते. याबाबतीत एक खंत सुद्धा जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षांपूर्वी व्यक्त करून दाखवली होती की काम असेल तरच फक्त तुम्ही आमच्याकडे येता, मताच्या वेळेला तुम्ही आमच्याकडे येत नाही, अशा पद्धतीची सहल सुद्धा जी आहे ती तुम्ही त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलून दाखवली होती. आणि आत्ता जर आपण हे शिवाजी पार्कचं स्वरूप पाहिलं तर मोठ्या संख्येनं शिव मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी फक्त मनसैनिक नसतात तर इतर पक्षातीलही काही कार्यकर्ते जे असतात ते शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण का राज ठाकरेंचा हा करिश्मा, राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी प्रत्येकाला राज ठाकरेंचं भाषण जे आहे ते ऐकायला आवडत असतं आणि त्यामुळेच सगळ्याच पक्षातील लोक जे आहेत हे शिवाजी पार्क परिसरामध्ये काहीशा संख्येनं जे आहेत ते सुद्धा आपल्याला आढळतात. कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भाषण ऐकणारा एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि ते सुद्धा कार्यकर्ते जे आहेत हे आपल्याला शिवाजी पार्क परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर आज शिवाजी पार्कमध्ये फक्त मुंबई, ठाणे, नाशिक या शहरी विभागातले कार्यकर्ते नाही आहेत तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते जे आहेत हे भाषण ऐकण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येनं आज शिवाजी पार्कवरती ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते विलास. नक्की विशाल, तुम्ही सोबत राहाच, आपली या सभेवर नजर असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, सगळ्यांना उत्सुकता आहे ती राज ठाकरे शिवाजी पार्कवर कधी पोहोचतायत, सभास्थळी कधी पोहोचतायत आणि भाषणाला सुरुवात करतायत. लगेच परत येऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.